वेलकम माय डिअर स्टुडंट वेलकम टू इंट्रोडक्शन टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन कोर्स भारतीय संविधानाची ओळख या विषयामध्ये आपलं सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण मागच्या तासामध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये भारतीय संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा जो काही भाग आहे हा पोशन जो काही आहे तर तो अभ्यासण्याचा प्रयत्न हा मागील व्हिडिओच्या माध्यमातून आपण केलेला आहे की कशा पद्धतीने ब्रिटिशांनी आधुनिक शासन व्यवस्था प्रशासन व्यवस्था भारतामध्ये निर्माण केली आणि त्या माध्यमातून भारतीयांसाठी वेगवेगळे वे कायदे जे की आहे तर ते तिथे के केलेले असल्याचं आपण दिसतं आणि त्या कायद्यांचा प्रभाव भारतीय संविधानाच्या विविध भागावरती तो तिथं असल्याचं आपणास दिसून येतं आणि अशा पद्धतीने भारताच्या संविधानामध्ये सुद्धा या काही तरतुदी ज्या आहेत या कायद्यातील तरतुदी त्या तिथे त्याचा प्रभाव आपल्याला स्पष्टरित्या तो दिसतो आणि मग एकोणीसशे एकोणीसचा कायदा असेल मॉन्टेस्क्यू चॅन्सपोर्ट सुधारणा कायदा ज्याला मॉन्टेस्क्यू चॅन्सपोर्ट रिफॉर्म्स असं म्हटलं जातं त्याचबरोबर मॉर्लोमेंटो सुधारणा कायदा जो की आहे एकोणीसशे नऊचा तो कायदा एकोणीसशे पस्तीसचा कायदा आणि या सगळ्यांचा प्रभाव जो की आहे तर तो भारताच्या संविधानावरती कॉन्स्टिट्यूशनवरती आपल्याला निश्चित तो तिथं असल्याचं आपल्याला दिसतं आता त्यातील उर्वरित जो भाग आपला जो आहे तर तो सुद्धा आपण इथे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली जी की आहे किंवा संविधानसभा जी आहे तर त्या संविधानसभेविषयीची माहिती हा घटक आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासण्याचा प्रयत्न आपण इथे करणार आहोत तर भारतासाठी एक संविधान सभा निर्माण करावी अशी जे की भारतीय रा स्वातंत्र्य लढ्यात तील जे की नेते आहे तर या आणि इंडियन नॅशनल काँग्रेसचे जे की नेतृत्व आहे तर त्यांनी वेळोवेळी भारतीयांसाठी एक संविधान सभा ती निर्माण केल्या जावी अशी मागणी इथं वेळोवेळी केलेली असल्याचं आपण दिसून येतं आणि या मागणीचा अर्थ एक दुसरा याचा अर्थ असा होतो की जर भारतीयांना संविधान सभा ही मागणी ब्रिटिशांनी मान्य केली तर त्याच्यातून भारत हे स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळवण्यासाठी किंवा भारतीय स्वातंत्र्याचा मार्ग जो काही आहे तर त्याच्यातून सुखकर होईल असे उद्देश ठेवून भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील जे काही तत्ववेत्ते आहेत नेते आहेत तर त्यांनी अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून घटना समितीच्या स्थापनेसाठी निर्मितीसाठी मागणी पुरवठा ते तिथं पाठपुरावा त्यांनी तिथं केलेला असल्याचं आपल्याला दिसतं आणि म्हणून घटना समिती थी। थी हा जो काही भाग आहे संविधानाच्या निर्माण होण्याच्या पूर्वी तर घटना समितीचं योगदानातूनच भारतीय संविधानाची निर्मिती कुठली झालेली असल्याचं आपलं दिसतं आणि म्हणून घटना समितीविषयी इथे माहिती जाणून घेणं किंवा तो भाग अभ्यासनं इथे संयुक्तिक असल्याचं आपल्याला दिसतं आणि म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली घटना समिती ची चर्चा जी की आहे अभ्यास जो काही आहे आढावा जो काही आहे तर तो आपण इथे घेण्याचा प्रयत्न इथे करणार आहोत तर घटना समितीच्या मागणीविषयीची किंवा घटना समितीच्या निर्मितीविषयी एक थोडक्यात इतिहास जो काही आहे तर तो आपण जाणून घेण्याचा प्रयत्न इथे करणार आहोत एक प्रस्तावना जी की आहे घटना समितीची थोडक्यात बघण्याचा प्रयत्न आपण इथे करणार आहोत भारतात घटना समितीच्या निर्मितीचा सर्वप्रथम उल्लेख अठराशे पंचावन्नमध्ये टिळकांनी मांडलेल्या स्वराज्य विधेयकामध्ये पहिल्यांदा घटना समितीची मागणी लोकमान्य टिळकांनी तिथे केलेली असल्याचं आपण दिसतं अठराशे पंच्याण्णवमध्ये लोकमान्य टिळकांनी स्वराज्य विधेयक जे मांडलेलं होतं आणि त्यामध्ये सर्वात प्रथम त्यांनी जी की घटना समितीची भारतीयांसाठी एक घटना समिती असावी कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली असावी जी भार शासन व्यवस्थेचं प्रारूप जे काही आहे तर ते तयार करेल यासाठी लोकमान्य टिळकांनी अठराशे पंच्याण्णवमध्ये स्वराज्य विधेयक जे काही मांडलेलं होतं तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा या घटना समितीची मागणी तिथं केली गेलेली असल्याचं आपणास दिसतं आणि नंतरच्या कालखंडामध्ये सुद्धा नंतरच्या काळात एकोणीसशे बावीसमध्ये महात्मा गांधी यांनी घटना समितीच्या निरु निर्मितीचा पुरस्कार तिथं केलेला असल्याचं आपल्याला दिसतं आपल्या सर्वांना कल्पना आहे ये की इंडियन नॅशनल काँग्रेसचं जे की नेतृत्व आहे एकोणीसशे वीसपासनं टिळकांच्या निधनानंतर त्या इंडियन नॅशनल काँग्रेस किंवा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व जे की आहे तर ते महात्मा गांधींकडं तिथं आलेलं आहे आणि मग एकोणीसशे बावीसमध्ये महात्मा गांधींनी घटना समितीच्या निर्मितीचा पुरस्कार हा तिथं केलेला असल्याचं आपण दिसतं भारतीयांसाठी एक घटना समिती निर्माण केल्या जावी आणि अशी मागणी एकोणीसशे बावीसमध्ये महात्मा गांधींनी तिथे केलेली असल्याचं आपल्याला दिसतं पंडित जवाहरलाल नेहरू यांनीसुद्धा घटना समितीच्या निर्मितीची जोरदार मागणी जी की आहे तर ती उचलून धरण्याचं काम त्यांनी तिथं केलेलं असल्याचं आपल्याला दिसतं त्यांनी काँग्रेसचे जे की विविध अधिवेशनं जी झाली तर त्या अधिवेशनामध्ये ठराव करून घटना समितीच्या निर्मितीचा पुरस्कार त्यांनी तिथं मोठ्या प्रमाणात ती केलेली असल्याचं आपणास दिसून येतं आणि अशा पद्धतीने घटना समितीच्या निर्मितीसाठी इथे ही जी की मागणी आहे तर ती तिथे मोठ्या प्रमाणात केल्या गे गेलेली असल्याचं आपणास दिसून येतं मात्र घटना समितीची जी की मागणी आहे तर ती जवळपास एकोणीसशे चाळीसमध्ये घटना समितीच्या निर्मितीबाबत इथे ब्रिटिश सरकारने किंवा ब्रिटिश शासनाने एक सकारात्मक भूमिका मांडली आणि एकोणीसशे बेचाळीसमध्ये जे की क्रिप्स मिशन भारतामध्ये आलेलं होतं तर या क्रिप्स मिशनमध्ये सगळ्यात अगोदर जे की वसाहतीक राज्याचा दर्जा भारताला देण्याच्या संदर्भात त्याच्या तरतुदी होत्या आणि त्यामध्ये भारतासाठी संविधान सभेची मागणी जी की आहे तर ती मान्य केल्या गेलेली असल्याचं आपण दिसून येतं परंतु हे जे की क्रिप्स मिशन आहे तर हे क्रिस मिशन सगळ्या त्या काळामध्ये भारतीयांनी ते फेटाळलं त्याला विरोध दर्शवला आणि यामुळे पुढे जे की कॅबिनेट मिशन योजना आहे ज्याला त्रिमंत्री योजना असं म्हटलं जातं त्याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलीच आहे आणि या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारतासाठी स्वतंत्र भारतासाठी एक संविधान सभेची निर्मिती जी की आहे तर ही असा प्रस्ताव होतो त्यामध्ये ठेवला गेला परंतु आणि त्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार आ, या संविधान सभेच्या ज्या काही निवडणुका आहेत तर त्या निवडणुका घेण्याचं कार्य या स जे आहे कामकाज जे आहे तर ते तर ठरवल्या गेलेलं असल्याचं आपण दिसतं सोळा मे एकोणीसशे शेहेचाळीस रोजी कॅबिनेट मिशन योजना ही प्रकाशित झाली आणि या योजनेनुसार भारतासाठी घटना समितीची जी काही मागणी होती भारतीयांची जी काही खूप दिवसापासून अतिशय जोरदार अशी मागणी जी केली होती ती मान्य केल्या गेली आणि या काळामध्ये असं या सोळा मे एकोणीसशे शेहेचाळीस रोजी जी की कॅबिनेट मिशन योजना प्रकाशित झालेली होती तर त्यामध्ये असं सांगण्यात आलं की एक संविधान सभेची निर्मिती ती करता केल्या जाईल आणि त्या ज्या काही निवडणुका ज्या आहेत घटना समितीच्या निवडणुकांचा सुद्धा सविस्तर असा कार्यक्रम की आहे तर तो या क्रिस कॅबिनेट मिशन योजनेमध्ये तो देण्यात आलेला असल्याचं आपण दिसतं आणि त्या घटना समितीच्या निवडणुका ज्या काही आहे तर त्या तिथं त्या घेतल्या घेण्यात आलेल्या असल्याचं आपणास दिसून येतात आणि मग त्या ज्या काही निवडणुका आहेत तर त्या कशा पद्धतीने घ्याव्यात संदर्भात कॅबिनेट मिशन योजनेमध्ये सविस्तर अशी तरतुदी तिथं केल्या गेलेल्या असल्याचं आपल्याला दिसतात त्या काळामध्ये या योजनेनुसार असं स्पष्ट करण्यात आलं की प्रौढ मताधी आधा मताधिकाराच्या आधारे घटना समितीची निर्मिती करणे हे त्या काळामध्ये तिथं नसल्याचं आपणा दिसून येतं आणि त्यामुळे प्रांतांच्या जे की भा ब्रिटिशांनी वेगवेगळे अकरा प्रांत तयार केलेले होते तर त्या प्रांतांच्या विधानसभेच्या सभेद्वारे घटना सभेच्या सदस्यांची निवडणूक करणे तिथं योग्य ठरेल असा एक प्रस्ताव तो तिथं या क्रिप कॅबिनेट मिशन योजनेने तिथे दिला आणि घटना समितीतील एकूण जी की घटना समिती आहे तर त्याची एकूण सदस्य संख्या ही तीनशे एकोणनव्वद सदस्य त्यामध्ये असतील त्यामध्ये ब्रिटिश भारतातील तीन दोनशे ब्याण्णव प्रतिनिधी आणि देशी संस्थानांचे त्र्याण्णव प्रतिनिधी आणि चीफ कॅम्प कमिशनरच्या प्रांतातील चार प्रतिनिधी असतील अशी तरतूद या कॅबिनेट मिशन योजनेमध्ये म्हणजे त्या निवडणुकींच्या संदर्भात तिथं केल्या गेलेली असल्याचं आपणास दिसून येतं आणि मग यामध्ये जे की आहे तर प्रत्येक प्रांतासाठी दहा लाख लोकसंख्येच्या मागे एक सदस्य अशी प्रत्येक प्रांताला त्या प्रांतांच्या लोकसंख्येप्रमाणे सदस्य संख्या घटना घटना समितीवर सदस्य निवडून देण्याचा अधिकार तो हो तिथं ठरवण्यात आलेला असल्याचं आपणास दिसून येतं देशी संस्थानं जे की वेगवेगळी संस्थानं भारतामध्ये त्या काळात अस्तित्वात होती तर त्या त्यांच्या ज्या असलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधी पाठवण्याचा अधिकार तो हो तिथं देण्यात आलेला असल्याचं आपणास दिसून येतं आणि अशा पद्धतीने प्रत्येक जाती समूहाचे जे की आहे आणि त्या जाती समूहाच्या जा सदस्यांच्या जा सुद्धा संविधान सभेमध्ये प्रतिनिधित्व देण्याचा अधिकार तो दिला गेला त्यानुसार मतदारांचे सर्वसाधारण मुस्लिम शीख अशा तीन गटामध्ये विभाजन केल्या गेलं आणि त्यानुसार सुद्धा जे की सदस्य आहे तर ते संविधान सभेसाठी निवडल्या गेलेले असल्याचं आपल्या दिसतात आणि ह्या ज्या काही निवडणुका आहेत तर या जुलै एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये या घटना समितीच्या निवडणुका तिथं घेण्यात आल्या आणि अशा पद्धतीने प्रांतांच्या विधिमंडळांकडून भारतामध्ये जे की वेगवेगळे अकरा प्रांत होते ब्रिटिशांनी भारताची जी की भारतामध्ये जी की प्रशासन व्यवस्था केलेली होती तर ती एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये जी की तरतूद होती तर त्याप्रमाणे अकरा प्रांत त्यांनी तयार केलेले होते आणि त्या अकरा प्रांतामध्ये जसं की मुंबई प्रांत असेल बंगाल प्रांत असेल सिंध प्रांत असेल त्यानंतर पंजाब प्रांत असेल असे वेगवेग मद्रास प्रांत असेल असे वेगवेगळे वेग जे की प्रांत आहे असे अकरा प्रांत त्यांनी भारतांचं प्रशासन व्यवस्था तिथे निर्माण केलेली होती आणि मग त्या प्रांतांकडच्या विधानसभेकडून इथे या संविधानसभेच्या सदस्यांची निवड तिथे केल्या गेलेली असल्याचं आपण दिसतं आणि ही जी की निवडणूक आहे तर ही निवडणूक जुलै एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये या निवडणुका तिथं त्या घेण्यात आल्या आणि त्या काळामध्ये जे काही वेगवेगळे देशी संस्थानं होती जसं की आपल्याकडे कोल्हापूरचं संस्थान होतं साताऱ्याचं संस्थान होतं त्याचबरोबर निजाम हैदराबाद जो की आहे हैदराबादचा निजाम याचं संस्थान होतं अशी वेगवेगळी संस्थानं जी की होते तर त्या संस्थानासुद्धा त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्र्याण्णव प्रतिनिधी पाठवण्याचा अधिकार सदस्य पाठवण्याचा अधिकार देण्यात आला चीफ कमिशनरच्या प्रांतांचे चार प्रतिनिधी असे एकूण तीनशे एकोणनव्वद सदस्यांची ही कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली असेल Uh, संविधान सभा असेल अशी तरतूद ही कॅबिनेट मिशन योजनेमध्ये तिथे केल्या गेली आणि ह्या निवडणुका ज्या काही आहेत तर त्या जुलै एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये त्या घेतल्या गेल्या एक लक्षात घेण्याची बाब अशी आहे की या निवडणुका जोपर्यंत झाल्या तर तोपर्यंत स्वतंत्र पाकिस्तानची मागणी झालेली नव्हती या निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर मात्र मुस्लिम लीगने इथे मोठ्या प्रमाणामध्ये स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीचा प्रस्ताव तो पुढे ठेवलेला असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून त्या ज्या काही निवडणुका झाल्या तर या निवडणुकीमध्ये दोनशे ब्याण्णव ज्या काही जागा आहे तर त्यापैकी दोनशे अकरा जागा जवळपास दोनशे अकरा जागा या काँग्रेस पक्षाला तिथं त्या मिळाल्या असल्याचं आपण दिसतात आणि फक्त त्र्याहत्तर जागा ज्या आहे तर त्या मुस्लिम लीगला मिळाल्या आणि यामुळे मुस्लिम लीगचा पराभव हा तिथे झाला आणि मग या पराभवातूनच मुस्लिम लीगचे जे की नेते आहेत बॅलिस्ट मोहम्मद अली जिना तर यांनी इथे द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत इथं मांडला आणि या दुवी राष्ट्रवादाच्या सिद्धांताच्या आधारे त्यांनी स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली आणि मग भारत स्वतंत्रता कायदा जो की आहे तर त्या कायद्यानुसार भारताचं विभाजन करण्यात आलं आणि चौदा ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीस रोजी भारत पाकिस्तानची निर्मिती केल्या गेली आणि मग पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसला सत्तेचाळीसला सॉरी इथे जे की आहे तर भारताची स्वतंत्र भारताची पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र भारताची निर्मिती तिथं झाली आणि मग त्याच्यानंतर घटना समितीने जे काही आहे तर आपलं कामकाज ते सुरू केलेलं असल्याचं आपल्याला दिसतं आणि मग जेव्हा स्वतंत्र पाकिस्तानची निर्मिती झाली तर स्वतंत्र पाकिस्तानसाठी सुद्धाच एक स्वतंत्र अशी संविधान सभा निर्माण केल्या गेली आणि भारतासाठी एक स्वतंत्र घटना समिती निर्माण केली भारताची जी की संविधान सभा होती कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली होती तर त्या पाकिस्तानच्या विभाजनानंतर ह्या घटना समितीच्या सदस्यांची जी की संख्या आहे तर ती तिथं कमी झाली सुरुवातीला तीनशे एकोणनव्वद सदस्य असलेली घटना समिती जी की आहे तर ती कमी होऊन स्वतंत्र भारतासाठी असलेली घटना समिती जी की आहे तर त्याच्या सदस्यांची संख्या जी की आहे तर ती दोनशे ब्याण्णव एवढी सदस्य संख्या तिथं तिथं राहिली असल्याचं आपल्याला दिसतं आणि या दोनशे ब्याण्णव पैकी दोनशे अकरा जागा या काँग्रेस पक्षाला तिथं मिळाले असल्याचं आपल्याला दिसतात आणि मुस्लिम लीगला त्र्याहत्तर जागा तो तो हो त्या तिथं मिळालेल्या असल्याचं आपण दिसतात देशी संस्थानांच्या त्र्याण्णव जागा ज्या की होत्या तर त्यापैकी काही पूर्ण जागा ज्या काही तिथं भरलेल्या नसल्याचे आपणास दिसून येतात आणि भारतामध्ये जे काही छोटे छोटे पक्ष जे होते तर त्यांनासुद्धा एक एक जागा तिथं मिळालेली असल्याचं आपणास दिसून येतं आणि अशा पद्धतीने जुलै एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये भारताच्या संविधान सभेसाठीच्या निवडणुका त्या तिथं पार पडल्या आणि तिथून पुढे संविधानाच्या निर्मितीचं कार्य जे की आहे तर ते हाती घेण्यात आलेलं असल्याचं आपणास दिसून येतं किंवा निर्माण करण्याचं कार्य जे आहे त्याला प्रारंभ नंतरच्या कालखंडामध्ये झालेलं असल्याचं आपणास दिस तर घटना समितीच्या निवडणुका या कॅबिनेट मिशन योजनेनुसार पार पडल्यानंतर झाल्यानंतर संपन्न झाल्यानंतर घटना समितीच्या निर्मितीचं कार्य हे हाती घेतल्या गेलं आणि मग घटना समितीचं जे की निर्मितीचं कार्य आहे तर ते सुरू झालेलं असल्याचं आपल्याला दिसून येतं त्यामध्ये घटना समितीची जी की पहिली बैठक आहे तर ती घटना समितीवर निवडून आलेल्या सदस्यांची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी दिल्ली येथे पार पडली किंवा ती भरली घटना समितीतील आपली स्थिती जी की आहे दुर्बल स्थिती लक्षात घेऊन मुस्लिम लीगच्या सदस्यांनी जे आहे तर्या चा की आहे तर या समितीच्या बैठकीवर तिथं बहिष्कार तिथं टाकलेला असल्याचं आपण दिसतं आणि घटना समितीचे जे आहे तर या नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी एकी पहिली घटना समिती तिथं भरली तर त्या घटना समितीमध्ये आ, या म घटना समितीच्या कामकाजावर मुस्लिम लीगनं बहिष्कार तिथं टाकलेला असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि मग या घटना समितीच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजामध्ये घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिनानंद सिन्हा यांची निवड एक हंगामी सदस्य म्हणून अध्यक्ष म्हणून तिथं ती केल्या गेली आणि मग अकरा डिसेंबर एकोणीसशे रोजी घटना समितीची जी की दुसरी बैठक जेव्हा झाली तर त्या अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस या दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे स्थायी सदस्य म्हणून तिथं निवड करण्यात आलेली असल्याचं आपण दिसून येतं आणि घटना समितीचे कामकाज पूर्ण होईपर्यंत डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी तिथं कामकाज पाहिलेलं असल्याचं आपण दिसून येतं याचबरोबर भर, तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस या दिवशी घट पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्देशपत्रिकाचा ठराव जो काही आहे तर तो तिथं मांडला आणि तेरा डिसेंबर एकोणीसशे या दिवशी भारताची उद्देशपत्रिका सरनामा प्रियांबल ही जी की आहे तर ती तिथे त्याला मंजुरी मिळालेली असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि अशा पद्धतीने घटना समितीचं पहिल्या बैठकीचं कामकाज जे की आहे तर ते नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस या दिवसापासून त्याला सुरुवात झाली आणि त्या दिवशी घटना समितीचे हंगामी सदस्य किंवा हंगामी अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिनानंद सिन्हा यांची निवड तिथे ती झालेली असल्याचं आपणास दिसून येतं आणि अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे स्थायी अध्यक्ष परमनंट प्रेसिडेंट म्हणून तिथं निवड तिथं ती झालेली असल्याचं आपणास दिसतं याचबरोबर जे की आहे तेरा डिसेंबर एकोणीसशे रोजी इथे डॉक्टर भारताचे पहिले हंगामी जे की पंतप्रधान आहेत तर ते डॉक्टर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटनेच्या उद्देशांचा ठराव तो तिथं मांडला आणि त्याला उद्देश उद्देशपत्रिका जी की आहे तर ती तेरा डिसेंबर एकोणीसशे रोजी सहमती ती मिळालेली असल्याचं आपणास दिसून येतं आणि अशा पद्धतीने घटना समितीचं जे की कामकाज आहे तर ते त्याला प्रारंभ तो तिथं झालेला असल्याचं आपल्याला दिसतं आणि मग घटना समितीची जी की बैठक आहे तर घटना समितीच्या एकूण तेरा बैठका त्या तिथं झाल्या आणि अशा पद अकरा बैठका सॉरी घटना समितीच्या एकूण अकरा बैठका त्या तिथं झाल्या आणि शेवटची जी की घटना समितीची बैठक आहे तर ती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ती, ती पार पडली आणि आ, त्या सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ते घटना ती पार पडल्यानंतर जवळपास घटनेचं तृतीय वाचन जे की आहे करते तिथं ते झालेलं होतं आणि तोपर्यंत अकरा बैठका ज्या काही आहे नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी सुरू झालेल्या घटना समितीचे कामकाज सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासपर्यंत पर्यंत चालले म्हणजेच दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस घटना समितीच्या एकूण अकरा बैठका ज्या की आहे तर त्या तिथं संपन्न झालेल्या असल्याचं आपणास दिसून येतात म्हणजे नऊ डिसेंबरपासनं तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पर्यंत निर्माण करण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस चालले ते कार्य तिथं लागले असल्याचं आपण दिसतं तो लागला आणि एकूण या काळामध्ये एक अकरा बैठका या ज्या की आहे तर त्या तिथं झालेल्या असल्या दिसतात आणि त्या काळामध्ये संविधानाच्या भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी चौसष्ट लाख रुपये जवळपास चौसष्ट लाख रुपये खर्च हा तिथे संविधानाच्या निर्मितीसाठी तो तिथं झालेला असल्या आपल्याला दिसतं संविधान सभेची शेवटची बैठक जी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी तिथं झाली आणि या शेवटच्या बैठकीमध्ये भारतीय राज्यघटनेच्या प्रारूपाचा तिसरं वाचन ते पूर्ण झालं आणि भारतीय संविधान जे की आहे तर तिची निर्मिती तिथं पूर्ण झाली आणि सव्वीस नोव्हेंबर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणीसुद्धा तिथं सुरू झालेली असल्याचं आपणास दिसून येतं आणि मग अशा पद्धतीने घटना समितीने आपलं जे की घटना निर्मितीचं कार्य आहे तर ते पूर्ण केलेलं असल्याचं आपणास दिसतं आता घटना समितीच्या निर्मितीमध्ये काही महत्त्वाच्या समित्या त्या तिथं असल्याचं आपणास दिसतात की ज्या समितीच्या माध्यमातून घटना समितीने आपलं कार्य जे आहे तर ते पूर्ण केलेलं असल्याचं आपल्या दिसतं तर घटना समितीच्या समितीने वेगवेगळ्या विषयांसाठी एकूण तेरा उपसमित्या तिथं त्या नेमलेल्या असल्याच्या आपल्या दिसतात यामध्ये आपण स्क्रीनवर बघतच असाल की आपल्याला दिसतं आहे की घटना समितीच्या कोणकोणत्या महत्त्वाच्या समित्या होत्या पहिली जी की समिती होती तर ती केंद्र सत्ता समिती या समितीमध्ये एकूण नऊ सदस्य होते आणि या समितीचे अध्यक्ष हे पंडित जवाहरलाल नेहरू हे तिथं असल्याचं आपल्याला दिसतं आणि त्यांनी केंद्राला कोणकोणते अधिकार असतील तर या संदर्भात कार्य त्यांनी तिथं ते पार पाडलेलं असल्याचं आपणास दिसतं त्यानंतर मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती या समितीमध्ये सुद्धा जवळपास चोपन्न सदस्य तिथं असल्याचं आपल्याला दिसतात आणि या समितीचे अध्यक्षपद हे डॉ सर सरदार सरदार पटेल यांच्याकडे ते या समितीचं मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती या समितीचं अध्यक्षपद सरदार पटेल यांच्याकडे तिथं असल्याचं आपणास दिसतं तिसरी जी काही महत्त्वाची समिती होती तर ती येते प्रांतिक विधा संविधानात्मक समिती प्रांतांसाठी कोणकोणते अधिकार असेल जसं केंद्रासाठी काय अधिकार असेल कश काय तरतुदी असतील तर तशा प्रांतांसाठी राज्यांसाठी कशा अधिकार असेल तर यासाठी ही प्रांत संविधानात्मक समिती ही तिथं निर्माण केल्या गेली आणि यामध्ये पंचवीस सदस्य होते आणि या, या समितीचं अध्यक्षपद हे सुद्धा सरदार पटेल यांच्याकडे तिथं देण्यात आलेलं असल्याचं आपण दिसतं संविधान सम संविधान सभेचं कामकाज संचलन करण्यासाठी इथे सुद्धा एक समिती निर्माण करण्यात आलेली असल्याचं आपल्याला दिसतं आणि या समितीला संचलन समिती असं इथं म्हटलं गेलं आणि या समितीचे एकूण तीन सदस्य तिथं असल्याचं आपल्याला दिसतात आणि डॉक्टर के एम मुन्शी जे की आहेत तर हे के एम मुन्शी या समितीचे अध्यक्ष तिथं असल्याचं आपल्याला दिसतं पाचवी महत्त्वाची जी की स, स, स समिती आहे तर ती आहे संघ घटना समिती तर या संघ घटना समितीमध्ये सुद्धा पंधरा सदस्य तिथं असल्याचं आपल्याला दिसतात आणि या समितीचं अध्यक्षपद पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे तिथं असल्याचं आपणास दिसतं सगळ्यात महत्त्वाची जी की समिती होती तर तिला ड्राफ्टिंग कमिटी असं म्हटलं जातं आणि या ड्राफ्टिंग कमिटी जी की आहे ज्याला मसुदा समिती असं म्हटलं जातं नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी या ड्राफ्टिंग कमिटीची स्थापना केली गेली घटनेचं प्रारूप तयार करण्याचं काम घटनेचं काय एक मसुदा तयार करण्याचं काम हे मसुदा समितीवर सोपवण्यात आलं आणि म्हणून घटना समितीतील सर्वात महत्त्वाची समिती म्हणून ही ड्राफ्टिंग कमिटीकडे तिथं पाहिलं जातं आणि या समितीचे अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आली कारण की घटना तज्ज्ञ म्हणून आ, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळामध्ये एकमेव भारतीय घटना हो, तज्ज्ञ तेथे होते आणि म्हणून त्यांच्याकडे या घटना समितीच्या अध्यक्षाचं अध्यक्ष ड्राफ्टिंग कमिटीचं अध्यक्षपद तिथं ते सोपवलं गेलं आणि बाबासाहेबांनी जगातील वेगवेगळ्या संविधानांचं अभ्यास करून भारतीय संविधानाचं प्रारूप जे की आहे ड्राफ्ट जो की आहे मसुदा जो की आहे तर तो तिथं तयार केलेला असल्याचं आपल्याला दिसतं आणि या योगदानाबद्दल आपण भारतीय संविधानाचे शिल्पकार हां भा जे की योगदान भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये जे की राहिलेलं आहे तर या निर्मिती स योगदानाबद्दल आपण त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं तिथं म्हणत असल्याचं आपणास दिसून येतं आणि या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये काही सदस्य सुद्धा बाबासाहेबांच्या मदतीसाठी तिथं देण्यात आलेले असल्याचं आपण दिसतात यामध्ये के एम मुन्शी असेल एन गोपालस्वामी अय्यर असेल कृष्णास्वामी अय्यर असेल सय्यद मोहम्मद सदोल्ला असेल एन माधवराव असेल आणि टी टी कृष्णमाचारी असेल अशा या सदस्यांची जी की ड्राफ्टिंग कमिटी आहे तर ती बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली ही हे जे काही सदस्य आहे तर त्यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीचं प्रारूपाची निर्मिती करण्याचं काम तिथं केलेलं असल्याचं आपणास दिसतं आपल्या सर्वांना स्क्रीनवरती हे ड्राफ्टिंग कमिटीची जे की मेंबर आहे तर हे स्लाइडच्या माध्यमातून आपल्या सर्वांना इथे दिसत आहे त्यांनी काय आहे तर भारताच्या संविधानाचा ड्राफ्ट तयार करण्याचं काम तिथं ते तयार केलेलं असल्याचं आपणास दिसून येतं आणि ही जी की ड्राफ्टिंग कमिटी आहे तर हिचं काम अतिशय महत्त्वाचं तिथं असल्याचं आपणास दिसतं आणि अशा पद्धतीने हे जे की आहे तर आ, मसुदा समितीने तयार केलेलं जो की के ड्राफ्ट आहे तर तो एकवीस फेब्रुवारी ह्या ज्या की एकूण तेरा समित्या तेरा उपसमित्या या संविधानाच्या निर्मितीसाठी त्या निर्माण केल्या गेलेल्या असल्याचं आपणास दिसतात आणि सगळ्यात महत्त्वाची ड्राफ्टिंग कमिटी तिथं असल्याचं आपणास दिसतं आणि मग मसुदा समितीने जो की ड्राफ्ट आहे एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी राज्यघटनेचा म जो की मसुदा तयार केलेला होता तर त्याचा पहिलं वाचन एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी ते केलं गेलं आणि द्वितीय वाचन आणि तृतीय वाचन जे की आहे तर ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी तृतीय वाचन हो संपन्न होऊन घटने राज्यघटनेची जी की निर्मिती जी की आहे तर ती तिथं झालेली असल्याचं आपणास दिसून येतं आणि मग जेव्हा घटनेची अंमलबजावणी एकोणीसशे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून झाली तर तेव्हा भारतीय राज्यघटनेत एकूण तीनशे पंच्याण्णव कलमे आठ प्रशिष्टे आणि जवळपास बावीस जे की प्रकरणं आहेत किंवा विभाग जे की आहे तर यामध्ये तिथं असल्याचे आपणास दिसतात आज भारतीय राज्यघटनेमध्ये आपण जर कधी बघितलं तर एकूण आजच्या घडीला आज म्हणजे दोन हजार बावीसमध्ये सद्यस्थितीमध्ये चारशे अठ्ठेचाळीस कलमे बारा प्रशिष्ट आणि सव्वीस प्रकरणे हे भारतीय राज्यघटनेमध्ये असल्याचे आपणास दिसून येतात आणि अशा पद्धतीने ही जी काही घटना समिती आहे तर या घटना समितीचं कार्य आणि कामकाज तिथं राहिलेलं असल्याचं आपल्याला दिसतं आणि त्यांनी या घटना समितीने भारतासाठी भारतीय राज्यघटनेची निर्मिती केल्याचं करण्याचं अतिशय महत्त्वाचं कार्य जे आहे तर ते तिथं पार पाडलेलं असल्याचं आपण दिसतं अशा पद्धतीने घटना समिती कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली हा जो काही भाग आहे तर हा आपला इथे संपलेला आहे आपण पुढच्या तासामध्ये पुढचा भाग जो की आहे तर तो, तो बघूया ठीक आहे तर आपण इथे थांबूयात थँक्यू धन्यवाद